आणि त्याच गृहिणी किचनमध्ये सर्व मैत्रिणीचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला गाजराचा हलवा कसा करायचा याची रेसिपी सांगणार आहे। गाजरामध्ये ए व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असते आणि आपल्या शरीराला पण खूप आवश्यकता आहे, कारण जास्त गाजर जर आपण जास्तीत जास्त कच्चे गाजर जास्त खायचे आपल्या डोळ्यासाठी पण ते खूप आवश्यकता आहे। आणि लहान मुलांना तुम्ही ही नक्की डिश करून द्या। गाजराच्या हलव्यासाठी आपल्याला गाजर छान लाल गाजर घेऊन यायचे आणि त्याला किसायचं। साधारण हे अर्धा किलोच्या जवळजवळ आहे। त्यासाठी एक वाटी साखर, साखरेचं प्रमाण आपल्या आवश्यकतेनुसार, कारण ऑलरेडीच गाजर हे खूप गोड असतात। बदाम, काजू आणि तूप, विलायची पूड, आपल्याला दूध लागेल आणि थोडे किसमिस। सर्वप्रथम आपण कढईमध्ये तूप टाकायचं, तूप अंदाजे 2 चम्मच। तूप गरम झालं की त्यामध्ये हा किसलेला गाजर टाकायचा, गाजर ह्या तुपामध्ये छान परतायचा, यामधला जो पाणी असते ना तो पाणी शोषून घेतलं पाहिजे, इतपत आपल्याला या हलवायचं आहे। परत थोडा तूप लागेल। म्हणजे अंदाजे मी यामध्ये 3 चम्मच तूप टाकलेलं आहे। तुपावर छान परतायचा तरच याची चव छान लागते। बघा, मी याला कंटिन्यू एकसारखी हलवत आहे, नाहीतर हा काय होतो, खालून लागून येतो। म्हणून तुपावर भाजायच्या वेळेस आपल्याला कंटिन्यू याला हलवायचं आणि तुपावर भाजणे अत्यंत आवश्यक आहे। तुम्ही नक्की असं भाजून बघा, तुम्हालाच कळेल की ही हा हलवा किती छान लागतो। आणि आता हिवाळा स्पेशल आहे, हिवाळ्यामध्ये गाजर भरपूर प्रमाणात मिळतात आणि त्यामध्ये पौष्टिकपणा पण असतो, म्हणून कच्चे गाजर भरपूर खायचे किंवा जेवणामध्ये त्याची सलाद करून खायची, नाहीतर असा गाजराचा हलवा करून पण खायचा। लहान मुलांना नक्की वेगवेगळ्या पद्धतीने हा गाजराचा हलवा किंवा गाजर आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारे गेले पाहिजे म्हणून त्याचे वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालायचे। बघा, तुपावर भाजायला मला 7 ते 8 मिनिटं लागलेले आहे। ही साखर टाकू, ड्रायफ्रूट टाकायचे, बदाम आणि याला छान मिक्स करायचं। नंतर आपण हे दूध टाकायचं, दूध गरम केलेलं होतं, आणि विलायची पूड आणि अर्धा मधा त्याला हलवायचं असं। बघा, यामध्ये दूध आटत चाललेलं आहे आणि पूर्ण दूध आपल्याला हे आटू द्यायचं आहे, लाल रंगावर येईपर्यंत हा हलवा होऊ द्यायचा आहे। बघा, आपल्या यामधलं दूध पूर्ण आटत चाललेलं आहे, पण हा हलवा जोपर्यंत लाल होत नाही, लालवर येत नाही, तोपर्यंत आपल्याला हा हलवा आसेवरच ठेवायचा आहे, मध्यम आसेवर। त्यामधला जो पाणी असतो ना, हा बघा असा आवाज येत आहे ना, हा आवाज बंद झाला पाहिजे, तरच हा हलवा खायला छान लागतो। अजून आपण याला 5 मिनिटं होऊ द्यायचं। हलवा हा काठाने सोडत आहे आणि लाल पण आलेला आहे, खालून छान हलवायचं,
जोपर्यंत हा लाल येत नाही तोपर्यंत हा हलवा आपल्याला होऊ द्यायचा आहे। बघा आपला हलवा रेडी झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून टाकायचा। पौष्टिक असा गाजराचा हलवा मी तुम्हाला करून दाखवलेला आहे आणि हा स्पेशली हिवाळी डिश आहे आणि तुम्ही हिवाळ्यामध्ये नक्की करून करा। गाजराचा जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे। एक तर तुम्ही कच्चे गाजर खा किंवा सलाद करून खायचा नाही तर गाजराचा हलवा करून खायचा। लहान मुलांना हा गाजराचा हलवा खूप आवडतो। तुम्हाला माझी डिश कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये कळवा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त खा, स्वस्त राहा, आनंदी राहा।